राज्यात दुर्लक्षित असलेल्या रत्नागिरीतील गोपाळगडावर विजय दुर्गोत्सव साजरा करण्यात आलाय. याकरता शिवप्रेमिनी गुहागरच्या गोपाळगडला यावं असं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याला प्रतिसाद म्हणून मुंबई, पुणे, नागपूर आणि सातारा येथील शिवप्रेमींनी दिलाय. आपल्या महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांच्या रयतेला, सर्वसामान्य जनतेला जर त्यांच्या गड किल्ल्यांचा फायदा होणार असेल ना, तर महाराज जिथं कुठं असतील तिथनं मान वर करून अभिमानानं आपल्याकडे पाहतील. अभेद्य तरी दुर्लक्षित गड आहे अशा या गोपाळगडाची निर्मिती 16व्या शतकाच्या सुरुवातीस आदिलशहाने केली होती. आरमार उभारणीसाठी केलेल्या दाभोळच्या चढाईवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेल्या गडकोटांमध्ये सन 1960 हा गड महाराजांनी सर केलाय. शोध कुठर धाऊ का सर मीच स्वतःला पाहू का सर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे माझ्या शिव बार. महाराज 1680 गेल्यावर 1699 सिद्दी खैरात खान यांनी हा गड जिंकला. पुढे सन 1744 तुळुजी आंग्रे पेशवा साम्राज्यात मराठ्यांचा ध्वज पुन्हा एकदा गोपाळगडावर फडकला. अंजनमिल बंदाराला लागून असणारा हा गोपाळगड हा सन 1960 शासनाने युनुस मन्यार यांना अवघ्या 300 रुपयात विकला. या गडासाठी स्थानिक तरुण 8 वर्ष लढत आहेत. गडाची मालकी खाजगी असली तरी तिथे सर्वांना प्रवेश खुला असावा असा फलक असूनही दाराला कुलूप लावून ठेवण्यात येतं. असा गोपाळगड वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांनी दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा गोपाळगडला जुने वैभव मिळवून देण्यासाठी किल्ला संरक्षणासाठी शिवप्रेमीने एकत्र येत दसरा साजरा केलाय. यावेळी गडाच्या मुख्य महाद्वाराला झेंडूच्या माळांनी सजवण्यात आलं होतं. यावेळी शिवप्रेमींनी राजांची आरती केली आहे.